मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील कट्टर समर्थक आमदार दिलीप लांडे हे देखील गुवाहाटीला रवाना झाल्याचं समजतंय. त्यामुळे आता शिवसेनेचे मुंबईतील कट्टर शिलेदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊ लागले. 2 दिवसांपूर्वी सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे दोघे शिंदे यांच्या गटात सामील झालेत. दिलीप लांडे हे काल रात्रीपर्यंत मुंबईतच असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान लांडे हे देखील शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्यानं आता शिंदे यांची ताकद आणखी वाढलीय. तसंच शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूतही नॉट रिजेबल आहेत. गुरुवारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत राजपूत उपस्थित असल्याचं सांगितलं जातंय. पण त्यानंतर आता तेही नॉट रिचेबल असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते. त्यामुळे शिंदे यांच्याकडील एकूण आमदारांचा आकडा आता जवळपास 50 वर पोहोचलाय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता राज्यातील जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या बैठकीत किती जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार यावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. कारण सध्या केवळ आमदारांनी बंडखोरी केली असून संघटन पातळीवर सध्या तरी बंडखोरी उफाळून आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.